छत्रपती संभाजीनगरमधील शेततळ्याचं गाव अशी ओळख असलेलं मुरमखेडा गाव मात्र दुष्काळाच्या विळख्यात आता सापडलेलं आहे. 150 शेततळी या गावात आहेत. 10 कोटी लिटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या या गावात सध्या 10 लिटरही पाणी साठा शिल्लक नाहीये. यंदा दुष्काळामुळे नंदनवन ते वाळवंट असा उलटा फेरा पडलाय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. या ज्या भेगा तुम्ही पाहतात या कुठल्याही धरणातल्या नाहीत, या शेततळ्यातील आहेत. धरणं जशी भेगाळली आहेत तशी शेततळी देखील भेगाळली आहेत. ही शेततळी आहेत ज्या गावामध्ये 110 शेततळी आहेत, त्या मुरुमखेड्यातले. त्या गावात 2018 110 शेततळी होती, आता ती 150 पर्यंत गेली आहेत. मात्र बहुतांश शेततळी कोरडी पडली आहेत आणि या शेततळ्यावरती अवलंबून असलेल्या बागा देखील या ठिकाणी जळून खाक झालेल्या आहेत. काय स्थिती आहे गावात साहेब? सध्या अतिशय वाईट अशी स्थिती आमच्या गावामध्ये, कारण आमच्या गावामध्ये मोठा पाण्याचा स्रोत नसल्यामुळं शेततळे हीच आमच्या पाण्याची म्हणजे एक बँक होती, पाणी बँक. परंतु यावर्षी पाण्याचं एवढं दुर्भिक्ष झालेलं आहे, तर नवीन विहिरीला कुठलंही पाणी आलेलं नाही. त्यामुळं आमच्या शेततळ्यात तुम्ही बघताय आता की शेततळ्यामध्ये बूट झाकण्यापुरतं सुद्धा पाणी नाही आहे. त्यामुळं अशी परिस्थिती आमच्या आयुष्यामध्ये आम्ही पहिल्या वेळेस बघतोय. गावातून मजूर बाहेर जात नव्हता कारण गावात एवढं काम होतं. आता मजुरांची काय स्थिती? गावातून मजूर बाहेर जायला सुरुवात झाली? हो, सुरुवात झाली. भरपूर मजूर बाहेर गावाला जात आहे. काय बाबा, कधी बघितला होता का असं दुष्काळ? नाही, अजून नव्हतं. काय अंदा कसं आहे? अंदा सर्वच वाईट आहे. पाणी नाही, धान्य पिकलं नाही. पाणी नसल्यामुळं एक पूर्ण बाग वाळून गेला. पाणी नसल्यामुळं शेततळ्यात पण पाणी नाही राहिलं. म्हणजे एवढे 5-6 लाख रुपये शेततळ्याला खर्च केले, हे पण पूर्ण वाया गेले. कधी काळी पाण्यानं समृद्ध झालेली शेततळी दुष्काळानं आतली शेवाळंही भेगाळली आहेत. 5-7 लाख रुपये खर्च करून शेततळी उभा केली, स्वप्न पाहिली की उद्या याच शेततळ्यातल्या पाण्यानं जमीन हिरवीगार करू. पण दुष्काळानं, लहरी निसर्गानं ही शेततळी पूर्ण कोरडी ठाक पडली आहेत, भेगाळली आहेत. शेततळी भेगाळली नाही तर शेतकऱ्यांनी त्यावरती पाहिलेली स्वप्न भेगाळलेली आहेत. केवळ शेततळ्याला भेगा पडलेल्या नाहीत तर शेतकऱ्यांच्या मनावर देखील भेगा पडलेल्या आहेत. आणि सगळ्यांवरचा उपाय एकच, धोधो पाऊस. यावर्षी तो धोधो बरसेल आणि पुन्हा एकदा ही शेततळी समृद्ध करून जाईल, हीच अपेक्षा. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, मुरुमखेडा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.